नमस्कार, रोकठोकला आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. गोष्ट काही तशी फार जुनी नाही, म्हणजे याच महिन्याच्या 14-15 तारखेला शरद पवारांच्याच याच राष्ट्रवादीनं मराठवाड्यात देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला होता, त्याची लखतर वेशीर्ट आणण्याचा प्रयत्न केला होता. गावागावातले जे सगळे म्हणजे जे काही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते वगैरे होते ते रस्त्यावर उतरले होते. इतकी वर्ष घर भरो आणि आता जेल भरो करतायत अशी टीकाही त्यांच्यावर त्यांच्या आंदोलनावर झालेली होती. त्यांनी विधानसभेचं अधिवेशन देखील चालू दिलं नव्हतं. म्हणजे एकीकडे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले असताना नेते कुठे होते अशी त्यावेळा खवचट विचारणा झाली होती. याचं कारण ज्यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून चौकशी सुरू होते असे दोन राष्ट्रवादीचे बलदंड नेते मुंबईत राष्ट्रवादी भवनातच बसले होते, परंतु ते तिथे बसून नियंत्रण करत होते अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आली होती. मुद्दा तो नाही आहे. मुद्दा असा आहे की त्याच वेळेला शरद पवार नवी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेत होते. अवघ्या काही दिवसांपूर्वी मराठवाड्यात दुष्काळावरून सरकारला घेरण्याची व्यूहरचना करणारे, सरकार विरोधात एल्गार पुकारणारे राष्ट्रवादी शरद पवार आता विदर्भात गेल्यावर मात्र सरकारबाबत इतकी अशी समोपचाराची भूमिका का बरला? वेग आल्यानंतर त्यांची भूमिका तर बदलली नाही ना. शेतकरी आत्महत्या का करतायत आणि शेतकऱ्यांची नेमकी समस्या तरी काय आहे? घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर होणारी शेतकरी कुटुंबांची वाताहत रोखायची तरी कशी? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊया आजच्या खास रोकठोक कार्यक्रमात. आत्महत्येस कारण की. आत्महत्येस कारण की या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार काय बोलतात, कधी बोलतात आणि का बोलतात याकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असतं. पवारांच्या ताज्या विधानानं पुन्हा एकदा सगळ्यांच्या भुवया उंचावल्या गेल्यात. संकटग्रस्त माणसाच्या पाठीशी धावून जाणं आणि त्याच्या पाठीशी मदतीचा डोंगर उभा करणं हे सूत्र घेऊन राज्यांनी देश चालवायचा असतो. पण आज ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे त्या सगळ्यांना या संबंधीचं पडलं नाही. माफ केलं 70,000 कोटीच्या कर्जाची माफी दिली. व्याजाचा दर ज्यादा होता 12%, तो 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेतलं आणि वेळेवर परत केलं तर 0% व्याजाचा दर आणला. आणि हे सगळं करून सुद्धा या ठिकाणी आत्महत्याचे प्रकार होत आहेत आणि म्हणून याच्यामध्ये फार खोलात जावं लागेल. खालून पोलीस सांगण्यात आलं की दारू थांबवा असं कोणतरी बोललं. दारू थांबवा आल्यावर मग तुम्ही प्रश्न प्रतिप्रश्न विचार इथं असं काय आहे का? आणि मला वाटतं तुमच्यापैकी काही लोक जर असले तर त्यांनी दोन्ही तिन्ही मिटिंगामध्ये लोकांच्या आणि स्त्रियांच्या प्रतिक्रिया काय होत्या ह्या पाहिल्या तर तो सुद्धा एक विषय असं त्यांचं मत त्यांनी आमच्या कानावर. आता विरोधक म्हणून पवारांची संघर्षाची भूमिका अचानक समन्वयावर कशी आली असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे लागलेले घोटाळ्याचे पाश घट्ट होऊ लागलेत. सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार आणि सुनील तटकरेंवर ACB कडून होणारा नोटिसांचा भडीमार पवारांना हळवं बनवतोय का असा प्रश्न सर्वांनाच पडलाय. BCCIचे अध्यक्ष जगमोहन दालमी यांचं नुकतंच निधन झालं, त्यामुळे BCCIच्या अध्यक्षपदाची रिकामी असणारी खुर्ची सध्या अनेकांना खुणावती आहे. पंतप्रधान आणि इतर सत्ताधाऱ्यांचं अनुमोदन हे या खुर्चीवर पोचण्यासाठी आणि टिकून राहण्यासाठी उत्तम इंधन ठरू शकतं. याची जाणीव जाणत्या राजाला नसेल असं कसं समजावं? मराठवाड्यात राष्ट्रवादीचे मावळे आंदोलन करत असताना जाणते राजे मात्र दिल्लीत पंतप्रधानांची भेट घेत होते, त्यामुळे मराठवाड्यात आक्रमक असणारी राष्ट्रवादी विदर्भात पोचता पोचता समन्वयवादी कशी झाली असा प्रश्न पडणंही स्वाभाविक आहे. शेतकरी आत्महत्या का करतात या प्रश्नानं आता जाणता राजा स्वतःच संभ्रमात पडलाय हे आश्चर्य. आणि जाणता राजाच संभ्रमात पडल्यामुळं जनता देखील संभ्रमात पडली आहे. अखिलेश हळवेसह श्रीकांत राऊत, झी मीडिया, यवतमाळ. आत्महत्येस कारण की या विषयावरचा एक खास रिपोर्ट पण पाहिला आणि त्याची चर्चा करण्यासाठी आपण आज विशेष आमंत्रित केलेलं आहे राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांना. नवाब मलिक, आपले या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ कृषीतज्ञ विजय जाभंगिया. विजय जाभंगिया जी आपल्याबरोबर आहेत दिल्लीहून आहेत, सर आपलंही स्वागत. आपल्याबरोबर आहेत
कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ सामाजिक विचारवंत राजकीय विश्लेषक कुमार सप्तर्षी आपल्या बरोबर आहेत, आणि दीपक भातुसे जी 24 तासचे विशेष राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत. जो पहिला प्रश्न आहे तो आपण आपल्या पडद्यावर पाहू शकता, आणि तो पहिला प्रश्न आहे आज जो आपण चर्चेला घेतोय तो म्हणजे मराठवाड्यात आणि विदर्भात पवारांची भूमिका वेगळी का. मराठवाड्यात आणि विदर्भात पवारांची भूमिका वेगळी का. आपण थेट जाऊया दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक भातुसे, मराठवाड्यात शरद पवार यांची भूमिका काय होती? त्याआधी विधानसभेचं अधिवेशन बंद पाडताना, त्या अधिवेशनावर बहिष्कार टाकताना भूमिका काय होती, आणि आत्ताची भूमिका काय असं वाटतं? राष्ट्रवादीची सुरुवातीपासूनचीच या विषयावरची भूमिका आणि सरकार विरोधात भूमिका लक्षात घ्यावी. जुलै महिन्यामध्ये जे अधिवेशन, पावसाळी अधिवेशन पार पडलं, त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होती, विधानसभेचं कामकाज चालू दिलं नाही, आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही अधिवेशन चालू देणार नाही असा आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी, अगदी अजित पवारांच्या सर्व नेत्यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं, सरकार विरोधात कीर्तन केलं, आणि ते अख्ख्या महाराष्ट्रानं त्यावेळेला पाहिलं. हा झाला जुलै महिन्यातला प्रकार. त्यानंतर प्रत्येक वेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पवारांनी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या आढावा बैठका घेतल्या. शेतकऱ्यांविरोधात, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारविरोधात कसं आंदोलन करायचं याचा संपूर्ण जो प्लॅन आहे तो स्वतः शरद पवारांनी बसून आपल्या नेत्यांबरोबर आखला. अनेक त्याच्या बैठका पवारांनी घेतल्या. जेल भरो आंदोलन याचा पूर्ण प्लॅन पवारांनी वाय बी चव्हाणला बैठक घेतली सगळ्या नेत्यांची, आणि तो आखला की कशाप्रकारे सरकार विरोधात आक्रमक व्हायचं, जेल भरो आंदोलन कसं करायचं, कुठे कुठे करायचं, या प्रत्येक बारीक गोष्टी स्वतः शरद पवार लक्ष देत होते. याच 14 तारखेला, 14 सप्टेंबरला, म्हणजे 10 दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने तेल जेल भरो आंदोलन मराठवाड्यामध्ये आणि 15 सप्टेंबरला उत्तर महाराष्ट्रात केलं. आणि 10 दिवसात, आज 10 दिवसांनी शरद पवारांनी जेव्हा विदर्भात दौरा करत असताना भूमिका मांडली की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना, आत्महत्या कर्जबाजारी कर्जमाफी देऊन सुद्धा थांबत नाहीयेत. हे पवारांना माहिती आहे की कर्जमाफी देऊन सुद्धा शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत. मग राष्ट्रवादी कर्जमाफी जुलै अधिवेशनात का मागत? मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की देवेंद्र फडणवीस यांचं गाजलेलं विधानसभेतलं भाषण आपण ऐकलं होतं, त्यात देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी करूनही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत असं विधान केलं होतं. निश्चितच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत, त्यांनी हे विधान केलं होतं की यापूर्वीच्या सरकारने 70,000 कोटीची देशभर कर्जमाफी दिली, परंतु त्याच्यातून पितळ कोणाचं? आज शरद पवार एक्झॅक्टली तेच वाक्य म्हणले. शरद पवार तेच म्हटले की कर्जमाफी देऊन आत्महत्या थांबत नाही, त्याच्यामुळे आता वेगळ्या कारणांचा शोध घ्यावा लागेल की आत्महत्या मागची खरी कारण. मुख्यमंत्री विधानसभेत बोलत होते तेच, त्याच्या एक्झॅक्टली विरोधात शरद पवार नंतर बोलवते, आणि आता जे मुख्यमंत्री बोलतात त्याचीच री ओढली जाते. नवाब मलिक, या सगळ्या युटर्नची नेमकी कारणं काय आहेत ती तरी कळू द्या. एकीकडे राष्ट्रवादी जेल भरो आंदोलन करत होती, तर आता मात्र काहीसा समन्वयाचा सूर दिसतोय. कर्जमाफीनं प्रश्न सुटत नाही, कर्जमाफीमुळे आत्महत्या थांबत नाहीत असं विधान केलेलं आहे. हे विधान तर मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी देखील केलेलं होतं, नवीन काय आहे त्याच्यामध्ये? आणि हे विधान इतकी वर्ष कृषी मंत्री असणाऱ्या, या देशाचा कृषी मंत्री असणाऱ्या, महाराष्ट्राच्या 4 वेळा मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला माहीत नसावं, काय सांगाल? उदयजी, आता कार्यक्रम सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीने या कार्यक्रमाला सुरुवात झाली, ही चर्चा आत्महत्येच्या कारणावर आहे की भ्रष्टाचारावर आहे पहिले ठरवून घ्या, आपण त्या बाबतीत चर्चा सुरू करू. तुम्ही इंट्रो करत असताना, तुमचे रिपोर्ट दाखवत असताना की राष्ट्रवादी ह्या सगळ्या भ्रष्टाचारामुळे घाबरली आहे काय, असं हे सगळं हे बरोबर नाही. जर तोच चर्चा आहे तर त्या दिशेने चर्चा करू. जर चर्चा आत्महत्येबाबत किंवा पवारसाहेबांची भूमिका तुम्हाला बदललेली दिसती त्याबाबत आहे तर त्या बाबतीत करू. पण थोडंसं मला वाटतं कुठेतरी ठरवून एक तुमचं काय आहे, ठरवून घेतल्यानंतर चर्चा करण्यात अर्थ नसते. तुमच्या माहितीने मला विचारत आहे की पवारसाहेबांची मलिक, तुमच्या माहितीने पुन्हा एकदा सांगतो की ठरवलेली भूमिका नाहीये, परंतु पवारांची बदलती भूमिका आहे, ती भूमिका नेमकी निश्चित व्हावी, महाराष्ट्राला कळावी याच्या करता आहे. आणि यातला दुसरा भाग जो अत्यंत महत्वाचा आहे, ज्याचा उल्लेख शरद पवारांनी केला, जो या कार्यक्रमाचा शेवट आपण करणार आहोत, की मग खरोखरच या आत्महत्याला कारण काय, आपण सर्वात पहिले बोलूया ते शरद पवारांच्या या बदलत्या भूमिकेबद्दल. असं आहे डॉक्टर साहेब, तुम्ही सांगताय की पवारसाहेबांची समोर उपचाराची भूमिका आता दिसते. मागच्या मराठवाड्याच्या विषयी ते आंदोलन करण्यासाठी भूमिका घेत होते, ह्या भूमिकेत बदल आहे असं आपलं बोलण्याचा अर्थ आहे. मी आपल्याला आता जुलै महिन्याच्या दीपक भातुसेंनी उदाहरण दिला, त्यापूर्वी समोपचाराची भूमिका घेऊन माननीय मुख्यमंत्रीला 2 वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भेटले होते आणि पहिल्या दिवसापासून आंदोलन पुकारण्याची आमची इच्छाच नाही होती. त्यांना 2 महिने वारंवार हे आम्ही बोलत होतो की मराठवाड्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे, त्याबाबतीत आपण पावलं उचलली पाहिजे, सर्व काय उपाययोजना केली पाहिजे त्याबाबतीत वारंवार आम्ही सूचना दिली. त्यानंतर जेव्हा पवारसाहेब उस्मानाबादात गेले तेव्हा आंदोलनाचा इशारा दिला आणि नंतर आंदोलन झालं आणि कर्जमाफी केली पाहिजे ही भूमिका आम्ही सोडली नाही. आता यवतमाळमध्ये पवारसाहेब गेल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने लोकांनी प्रश्न विचारला त्याबाबतीत ते काय काय मागच्या सरकारने केलं आपल्याला माहीत आहे. दुष्काळी परिस्थिती किंवा यवतमाळच्या त्या भागामध्ये जेव्हा आत्महत्या वाढत होती तेव्हा UPA सरकारने पॅकेज दिला होता. UPA सरकारच्या माध्यमातून बरेचशी उपाययोजना करण्यात आली होती, तरी त्या भागामध्ये हे आत्महत्याचे सत्र थांबले नाही हे पवारसाहेबांनी आज ते सांगितलेलं आहे. तेव्हा शेतकऱ्यांशी त्यांनी भेटीगाठी केली. आपल्याच चॅनलवर आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चर्चा करत असताना त्यांनाच विचारलं शेतकऱ्यांना की बाबा काय केलं पाहिजे, तर काही महिला सांगत होती की दारूबंदी करा, काही लोकं सांगत होते की आमची पुरा कुठेतरी जुगार खेळताय याच्यावर कुठेतरी बंदीस आणली पाहिजे. जेव्हा तुमच्या प्रतिनिधीशी हे सगळे बोलत होते तेव्हाच पवारसाहेबांशी पण या पद्धतीने सगळ्यांनी हे स्वतःचे प्रश्न मांडले होते. पवारसाहेबांनी काय सांगितलं आहे अगदी बरोबर, सगळं करून ही आत्महत्या थांबत नाही. नवाब मलिक काय काय कारण आहे ते सांगितलं पाहिजे. त्या कारणांची चर्चा आपण नक्की करणार आहोत. ती कारणं अत्यंत महत्वाची आहेत. शरद पवारांनी ती कारणं अत्यंत महत्वाची उघड केली आहेत. तो मुद्दा नाही आहे. मुद्दा असा आहे की केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्यसनाधीनतेमुळे किंवा शेतीबाह्य कारणामुळे किंवा प्रेम प्रकरणामुळे होतात अशा प्रकारचं विधान केल्यानंतर त्यांच्यावर जी टीकेची झोड उठवण्यात आलेली होती त्यावेळी राष्ट्रवादीची ही भूमिका नेमकी कुठे गेली होती हा सवाल आहे माझा. नाही असं आहे, हे आपले जे कृषी मंत्री आहेत सध्याचे सन्माननीय खडसे साहेब त्यांनी सांगितलं की पवारसाहेबांनी पण या लोकसभेमध्ये असंच उत्तर दिला होता. एका संस्थेचा जे रिपोर्ट आहे त्या रिपोर्ट या पार्लिमेंटमध्ये ठेवण्यात आला होता आणि ती भूमिका त्या मांडली होती. आणि जेव्हा राधामोहन सिंगजी सांगत आहे की प्रेम प्रकरणामध्ये हे आत्महत्या होते म्हणजे काही एखाद्या 100 मध्ये 1-2 असेल तरी असं बोलून कुठेतरी शेतकऱ्यांच्या मनं खचतील हे बोलणं योग्य नाही. कुठल्याही शेतकऱ्यांना कारणं दुसरी पण काही होऊ शकते, पण तीच कारणं असं बोलून जर प्रचार होईल तर आणखीन कुठेतरी शेतकरी हे खचून जातो, त्यांच्या कुठेतरी मानसिक आणखीन त्याला त्रास वाढतो आणि ही प्रकरणं कुठेतरी वाढत चालते. तुम्ही सांगताय की या शेतकऱ्यां ज्या राधामोहन सिंगनी बोलला तर त्यांच्या उदो करायचं काय. राधामोहन सिंग यांनी अशा स्वरूपाचं विधान केलं होतं त्यावेळेला त्यांच्यावर टीकेची झोड उठवलेली होती त्यावेळेला ही भूमिका कुठे गेली होती हा मुद्दा आहे. फक्त पवार साहेबांनी ही भूमिका कदाचित योग्य असू शकेल, पण मग हीच भूमिका पूर्वी राधामोहन सिंग मांडत होते तेव्हा ते कसे चुकीचे होते एवढा फक्त मुद्दा आहे. साहेब राधा जरा ऐका ना, राधामोहन सिंग राधामोहन नाव आहे त्याच्यात त्यांच्याच का बोलण्याचा अर्थ असेल होऊ शकते, पण पवारसाहेबांनी असं बोललं नाही प्रेम प्रकरणामध्ये आत्महत्या होते किंवा इतर दुसरं काहीतरी असं सांगितलं नाही. काय आहे त्यांनी या सगळ्या आपल्या लातूरची उदाहरणं दिली की जेव्हा त्यांच्या मनापासून ते खचून गेले होते ती पण उदाहरणं त्या पत्रकार परिषदेत दिली. आपण जाऊया कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, मराठवाड्यातलं आंदोलन त्याच्या आधी विधानसभा बंद करणं, आता विधानसभेत गेल्यानंतर एक वेगळ्या स्वरूपाचं विधान, ही बदलती भूमिका नेमकी कशाची निदर्शक आहे, काय वाटतं आपल्याला डॉक्टर कुमार सप्तर्षी? आपण काही गोष्टी एक बऱ्याच काळाच्या अनुभवावरनं लक्षात घेतल्या पाहिजेत. त्यातलं एक पहिलं असं आहे की शरद पवारांचं एक असं ब्रीद आहे की आपण अनप्रेडिक्टेबल राहावं, म्हणजे मी काय करेन याचा पत्ता लागला नाही पाहिजे. तर हे राजकारणातला सर्वात मोठा डॉपेज असं त्यांचं मत आहे. आम्हा काही मित्रांचं मत असं होतं त्यावेळेला की नाही आपण जे आहोत तेच रोज दाखवलं पाहिजे, तर ते रोज ताजे राहतात आणि ते पुढे गेले. कदाचित त्यांचं राजकारण जास्त यशस्वी असेल तर ते कालचा आजचा आणि उद्याचा भूतकाळाचा वर्तमानकाळाचा आणि भविष्यकाळाचा संबंध फारसा मानत नाहीत, हा एक भाग झाला. पण मी त्यांच्यावर हेतूचा आरोप करणार नाही,
त्याचं कारण असं आहे की ते आता काहीतरी डॉपेज करतायत, अमुक करतायत, फार्स करतायत असं म्हणून राज्यकर्ते टाळू शकत नाही. ते सरकारवर दबाव आणतायत हे आपल्याला दिसतंय, कारण या सरकारवर दबाव आणण्याचा त्यांचा थोडासा अधिकारही आहे. राजकीय म्हणा नैतिक नसला तरी, तो म्हणजे या सरकारचं अल्पमत असताना त्याला वाचवलेलं आहे यांनी, आणि पुढे त्यांचा तो अपेक्षाभंग झाला. त्याच्यातून ते असेंब्लीमधलं त्यांचा आक्रमकपणा राष्ट्रवादीचा दिसला, मराठवाड्यात दिसला, आणि आत्ता आक्रमकपणा नसला तरी एवढासा सुद्धा भाजपच्या नाकाला मिरच्या जमण्या इतका पुरेसा आहे. कारण भाजपला एवढी मतं मिळाली, एवढे संख्ये मिळाले, हे सगळं वाया गेलेलं एक वर्षात. एक वर्षात विदर्भातला शेतकरी, विदर्भातला सामान्य मनुष्य निराश झालेला आहे. हा प्रश्न आहे. मग शरद पवार नुसते फिरले तरी त्याला सोपं काम आहे, कारण राजकारणामध्ये दौरे काढायचे असतात, लोकांबरोबर आयडेंटिफाय व्हायचं असतं. बरं, आता हेतू काय, त्याला काय मिळायचं राहिले? दोन संदेश कुमार सप्तशी या कार्यक्रमात आपण त्या हेतूंविषयी किंवा त्यांनी जे त्यांचं निरीक्षण मांडलंय, शेतकऱ्यांनी त्यांना जे सांगितलं आणि ते ज्या पद्धतीने शरद पवारांनी मांडलं त्याच्याविषयी आपण चर्चा करत नाही आहोत. त्याच्यात सत्यता आहे असू शकते, त्याची आपण पुढच्या भागात चर्चा करू. सवाल आहे की आधी प्रचंड मोठ्या प्रमाणावर आंदोलन, सरकारला कर्जमाफी करायला भाग पाडणं किंवा कर्जमाफीसाठी त्यांच्यावर दबाव टाकणं, आणि आता कर्जमाफीनं देखील आत्महत्या थांबत नाही आहेत अशा स्वरूपाचं विधान करणं, या बदलत्या भूमिकेबद्दल आपण चिकित्सा करतो इतकंच. ब्रेकपूर्वी एक छोटासा प्रश्न आपण घेऊन जातो विजय जावंगिया यांच्याकडे. विजय जावंगिया, या अशा बदलत्या राजकीय भूमिका आणि जमिनीवरचं वास्तव यांचा काही संबंध आहे असं वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटतंय पवारांचा, मी अत्यंत नम्रपणे म्हणतो की विदर्भा काकसच आहेत. ते विदर्भाच्या शेतकऱ्यांना आळशी म्हणायचे, पण उसाला असणाऱ्या सबसिडीचा कधी विरोध केला नाही. मी जाहीर आव्हान देतो की त्यांनी कुठल्याही टीव्ही चॅनलवर येऊन हे सांगावं की ऊस उत्पादकांना सबसिडी मिळतच नाही म्हणून. कर्ज माफी करूनही आत्महत्या का होतात याचं उत्तर शरद पवार साहेबांना माहिती आहे ना, की विदर्भाच्या शेतकऱ्यांना फक्त 20,000 कर्जमाफी मिळाली आणि ती सुद्धा सुरुवातीला जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये बदल करावा लागला. तो बदल का करावा लागला याच्यावरही शरद पवारांनी भाष्य करायला पाहिजे. पण कर्जमाफी झाल्यानंतर 2 वर्ष सलग विदर्भात दुष्काळ पडले आणि एकदा कर्जाचं पुनर्वसन झालं आणि जे 20,000 कर्ज माफ झालं होतं ते शेतकरी आजही 60,000 कर्जाच्या बोझ्यात आहेत, बँकेपासून बाहेर गेलेले आहेत आणि सावकाराच्या दरवाज्यात गेलेले आहेत. आणि मग त्याच्यानंतर नापिकीचा फटका बसला की मग निराशा वाढते, हे सत्य शरद पवारांना नाकारता येईल का? दुसरा मुद्दा असा आहे की शेतीमध्ये आत्महत्या या कापूस एकाधिकार योजना बंद झाल्यानंतर विदर्भात सुरू झाल्या, कारण कापूस एकाधिकार योजनेमध्ये हमी भावावर बोनस देऊन कापूस खरेदी सुरू होती, हेही शरद पवारांना माहिती आहे. मला असं वाटतंय की आज सगळे राजकीय पक्ष जे म्हणतात की कर्जमाफी करून सुद्धा आत्महत्या थांबत नाही हे अर्धवट आहे. मनमोहन सिंग सरकारने दिलेल्या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं आणि त्यांना पुन्हा 30-35,000 कर्ज मिळालं, दुसऱ्या वर्षी पुनर्वसन होऊन 30-35,000 कर्ज मिळालं. हे 60,000 जे ऑक्सिजन मिळालं त्यांनी शेतकरी थोडा जगत होता. मला पवार साहेबांना विनंती करायची आहे की त्यांना विदर्भाच्या नाही, मराठवाड्याच्या नाही, संपूर्ण देशाच्या शेतकऱ्यांचं जर भलं करायचं असेल तर नरेंद्र मोदींना ते भेटतात. देशाची अर्थव्यवस्था संकटात आहे, त्यांनी सरकारला सांगावं की 7वा वेतन आयोग सध्या थांबवा, पुढचे 5 वर्ष 7व्या वेतन आयोगाची चर्चाही करू नका. अहो, आमच्या वाशिमच्या शेतकऱ्यानं, दत्ता भाऊनं मुख्यमंत्र्यांच्या नावाने पत्र लिहिलं आहे आणि त्याच्यामध्ये वेतन आयोगाचा, सरकारी कर्मचाऱ्यांचा, उद्योगपतींचा उल्लेख केलेला आहे. आज सगळ्यात मोठी निराशा ही आहे की अधिक खर्चाची अर्थव्यवस्था झालेली आहे, कापूस शेतीला लागणारा खर्च वाढलेला आहे आणि निसर्ग हा आमच्या हातात नाही आणि बाजारही आमच्या हातात नाही. निसर्गाशी भांडणारा शेतकरी, बाजाराशी भांडणारा शेतकरी आणि अधिक खर्चाची अर्थव्यवस्था, शिक्षणाचा खर्च वाढला, स्वास्थ्याचा खर्च वाढला,
त्यातनं आलेली निराशा या सगळ्यातनं आत्महत्या वाढतात आहे. आणि मी आजही विनम्रपणे म्हणतो पवार वायफळ्यांच्या अनुपस्थितीमध्ये मनमोहन सिंगांना मी म्हटलं होतं की जे आत्महत्या करत नाही ते शेतकरी फक्त मरत नाही म्हणून जगतात आहेत. विजय जावंगी, आपण या आत्महत्यांच्या कारणांची एक सखोल चिकित्सा या नंतरच्या भागात ब्रेक नंतर करणार आहोत. परंतु ब्रेकवर जाण्यापूर्वी अत्यंत छोटासा प्रश्न की आपण ही जी सगळी कारणं सांगताय त्याची जाणीव शरद पवार यांना असावी का नसावी असं काय वाटतं आपल्याला? मला असं वाटतं की याची जाणीव आहे हो पवार साहेबांना, याची जाणीव आहे. शेतीमालाच्या भावाचं महत्व मान्य आहे म्हणून जगात 22 रुपये किलो साखर असताना सुद्धा देशात 30 रुपये किलो साखर कशी होईल याच्याकरता साखर निर्यातीला सबसिडी, साखरेवर आयात कर, हे सगळं पवार साहेब करतात ना. पण मग हेच तत्व खाद्यतेलाकरता, डाळींकरता, कापसाकरता, इतर पिकांकरता का नाही, त्याचा आग्रह का नाही, याचं उत्तर शरद पवार साहेब याचं उत्तर आपण राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांच्याकडून घेऊया. आत्महत्येच कारण की या विषयाची चर्चा आपण पाहतोय आणि या चर्चेमध्ये आता सामील होत आहेत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ खासदार आणि त्यापेक्षा विदर्भातले खासदार नाना पटोले आपल्याबरोबर आहेत. नाना पटोले, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आणि आपल्या बरोबर आहेत सरला कडू या ज्या अजबराव कडू यांनी ज्या शेतकऱ्यांनी नापिकीला कंटाळून आत्महत्या केली किंवा अन्य कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे सगळं सांगण्यासाठी आपल्याबरोबर सरला कडू या देखील आपल्या बरोबर आहेत. सरला कडू या अजबराव कडू यांच्या पत्नी आहेत. आपण या भागातला प्रश्न आपल्या पडद्यावर पाहू शकता आणि तो प्रश्न आहे शेतकरी आत्महत्या का करत आहेत. आपण थेट जाऊया नाना पटोले यांच्याकडे. नाना पटोले, आज आपण पाहिलेत की मराठवाड्यानंतर शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भाच्या दौऱ्यात त्यांनी अत्यंत महत्वाचं विधान केलं, ते विधानही आपल्याला माहिती असेल. परंतु या विधानावर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत, विविध प्रकारचे राजकीय त्याच्यातनं प्रभाव व्यक्त होताना दिसत आहेत. एकीकडे पूर्वी असलेला विरोध, त्यानंतरचा जेल भरो आणि आताचा असलेला काहीसा बदललेला सूर. 10 वर्ष शरद पवार कृषी मंत्री होते परंतु तेव्हा मात्र हे प्रश्न सुटले नाहीत असा भाजपचा आरोप होता. आज असं विधान केल्यानंतर आपली काय प्रतिक्रिया आहे? नाना पटोले, निश्चितपणे मी तुमची चर्चा ऐकत होतो. याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळतं की शेतकऱ्याच्या बद्दल कोणी पण काही पण बोलावं आणि शेतकऱ्यांनी मुख्यासारखं ऐकावं आणि त्यानिमित्तानं कोणी शेतकऱ्याचं ऐकायला नाही, आता कोणी शेतकऱ्याचा वाली नाही आणि त्यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्या असं चित्र, हे असं दृष्ट चित्र आपण विदर्भात अनेक दिवसाचा पाहतो आहे. ते वणवा आता पूर्ण महाराष्ट्रात जायला लागलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये माननीय माजी कृषी मंत्री आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते यांनी या पद्धतीचं वक्तव्य करावं हे खऱ्या अर्थानं निषेधार्थ आहे. त्याचं कोणीही समर्थन करणार नाही. निश्चितपणे शेतकरी या देशाचा कणा आहे आणि त्याला ताकद देण्याचं काम या देशाच्या पातळीवर राज्यकर्त्यांनी करायला पाहिजे होतं. पण स्वतः कृषीमंत्री शरद पवार साहेब राहताना त्यांनी त्या पद्धतीचं काम केलं नाही. आणि त्यावेळेस आपण पाहिलं असेल की देशामध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात व्हायच्या. आणि म्हणून आज शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं आधार देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला गेला पाहिजे. आता त्याची कारणं शोधायला हे माननीय शरद पवार साहेब या ठिकाणी निघाले असतील आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळायचं काम ते करत असतील तर ही गंभीर बाब आपल्याला सगळ्यांना म्हणावं लागणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत, त्यासाठी असलेल्या उपाययोजना त्या पद्धतीचं सुचवायला पाहिजेत. पण त्या पद्धतीचं न बोलता शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळण्याचं काम जे होत आहे याला आमचा निषेध राहणार आहे. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न असा विचारायचा आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, शेतीमालाला चांगले भाव दिले, तरी देखील शेतकऱ्यांचं मनोबल कमी पडतंय त्यामुळे ते आत्महत्या करतायत अशा स्वरूपाचं विधान शरद पवार यांनी केलं, त्याबद्दल काय सांगाल? नाना पटोले, शेतकऱ्यांची कर्जमाफी जी झालेली आहे त्या कर्जमाफीचा इतिहास या महाराष्ट्राला काही लपलेला नाहीये. पश्चिम महाराष्ट्राच्या ज्या शेतकऱ्यावर कर्ज नव्हतं त्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं, त्याचं कॅचच्या रिपोर्टमध्ये त्या पद्धतीचा रिपोर्टही आलेला आहे. जे काही पॅकेज जाहीर केले ते पॅकेज शेतकऱ्यापर्यंत पोहोचले नाहीत, ज्याचा विधानसभेत आम्ही पण प्रश्न उपस्थित केले. त्यावेळेच्या राधाकृष्ण विखे पाटील, आताचे विरोधी पक्ष नेते, यांनी त्यावेळेस 350 कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना माझ्या प्रश्नावर सस्पेंड केलं होतं. पण नंतर विधानसभेत घोषणा झाली, नंतर त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही.
शेतकऱ्यांपर्यंत पॅकेजच पोहोचले नाहीत ही भूमिका ठामपणाने आम्ही विधानसभेत मांडली. शेतकऱ्यांची थट्टा करण्याचं मग कर्जमाफीचा प्रश्न असो, विदर्भात शेतकऱ्यांची आत्महत्या होत असताना कर्जमाफी झाली पश्चिम महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची ज्यांचं कर्जच नव्हतं आणि पॅकेजच्या नावानं शेतकऱ्याला लुटलंच गेलं नाही, मधल्याच लोकांनी ते सगळा पॅकेज खाल्ला, मग शेतकऱ्यांच्या नावानं शेतकऱ्याला कर्जमाफी आणि शेतकऱ्यांना पॅकेज दिलं एवढाच गळगोळा झाला, पण त्या शेतकऱ्यांपर्यंत काहीच पोहोचलं नाही असं पद्धतीचं चित्र या विदर्भात आहे. जावंगिया साहेब पण याचं समर्थन करतील. जावंगिया साहेब नंतर मी जाणार नवाब मलिक यांच्याकडे. जावंगिया साहेब, तुम्ही मला सांगा आपल्याला काय कारण वाटतात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची? कर्जमाफीनं प्रश्न सुटत नाही आहेत, किंबहुना तेच विधान विधानसभेमध्ये आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं होतं, काय सांगाल? नाही, मला असं वाटतंय मनमोहन सिंग 2000 साली नाही, पण त्यानंतर मनमोहन सिंगजींनी काही निर्णय घेतलेत, त्यातला एक कर्जमाफीचा निर्णय होता. विदर्भाच्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला, पण 20,000 कर्जमाफी झाली आणि ते शेतकरी संपूर्णपणे कर्जमुक्त झालेत. मी मगाशी सांगितलं की त्यांना 30,000 कर्ज मिळालं, दुष्काळ जाहीर झाला पुन्हा 30,000 मिळालं, ते 60,000 थकीत कर्जदार आजही आहे. मनमोहन सिंगजींनी आणखीन एक निर्णय घेतला होता, पवार साहेबांनाही हे माहिती असेल कारण की ते कृषी मंत्री होते, आणि शेतीमालाचे हमी भाव 2008-09 मध्ये पहिल्यांदा 28-50% वाढवले गेले होते. कापसाचा हमी भाव 2030 रुपयावरनं 3,000 रुपये म्हणजे 50% एका वर्षात वाढ याच्यापूर्वी कधी झाली नव्हती. ज्वारीचा हमी भाव 600 रुपयावरनं 840 रुपये केला होता, 40% हमी भाव वाढवला होता, सगळ्या शेतीमालाचे भाव असे वाढवले होते. हा एक फार चांगला निर्णय मनमोहन सिंग सरकारने शरद पवारांनी घेतला होता. पण दुसऱ्या वर्षी निवडणूक झाल्यानंतर 9 आणि 10 मध्ये कापसाचा हमी भाव 3,000 रुपयेच कायम राहिला, 10-11 मध्ये सुद्धा 3,000 रुपयेच कायम राहिला, 11-12 मध्ये 3,300 रुपये झाला आणि आज 15-16 मध्ये 41 रुपये आहे. मोदी सरकारने सुद्धा 4,000-4,050 केला आणि 4,050-41 केला. मी इथे भाजपच्या नेत्यांना सुद्धा आठवण करून देतो की मी मोदींना त्यावेळेला पत्र लिहिलं होतं जेव्हा 3 वर्ष कापसाचा भाव 3,000 रुपये राहिला, तेव्हा मोदीजी गुजरातचे मुख्यमंत्री होते. मी मोदीजींना पत्र लिहिलं की अहो कापसाचे भाव 3 वर्ष झाले 3,000 रुपयेच आहे, तुम्ही प्रभावी मुख्यमंत्री आहात, कापूस उत्पादक आहात, तुम्ही दिल्ली सरकारवर दबाव टाकून 4,500 रुपये भाव मागावा. मला मोदी सरकारचं पत्र आलेलं आहे मुख्यमंत्रीच्या निर्देशानंतर, त्यांनी असं म्हटलंय की कापसाचा भाव आम्ही 3,200 मागितला. मला असं वाटतंय की सरकार कुणाचंही असो, मोदींचं असो की पवारांचं असो की मनमोहन सिंगांचं असो, सगळ्यांची धोरणं सारखी आहेत हे अधोरेखित केलं पाहिजे. आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या कारणाकरता त्यांच्या मनात आलेली ही जी निराशा आहे, ही निराशा त्यांना इकडे घेऊन जाते आहे. आज शेतकऱ्यांचा कोणावरही विश्वास राहिलेला नाही. मला तुम्ही सांगा, मी एक प्रश्न विचारतोय की 2011 मध्ये आम्ही 6,000 रुपये क्विंटल कापूस विकला, त्याला कारण काय होतं? त्याला अमेरिकेच्या बाजारात तेजी होती म्हणून होतं. आता अमेरिकेच्या बाजारात मंदी आहे, आम्ही 4,000 रुपये क्विंटल कापूस विकतोय. 6,000 रुपये क्विंटल कापूस झाला तेव्हा माझी 40 रुपयाची बनियान 100 रुपये झाली. आज 4,000 रुपये क्विंटल कापूस झाला, पण बनियानचे भाव कपड्याचे भाव कमी झाले नाहीत. हा नफा सगळा कुठे जातोय विजय जावंगिया? तुम्ही एक मोठा व्यापक प्रश्न तुम्ही मांडताय. मला कापसापासूनची कपड्यापर्यंतची जी एक व्हॅल्यू चेन आहे, त्याचं आंतरराष्ट्रीय मार्केट इथपासून ते ग्रामीण भागामध्ये पिकवला जाणारा कापूस, या सगळ्या व्हॅल्यू चेनचा हा प्रश्न आहे आणि त्या मागच्या एकूण धोरणाचा प्रश्न आहे. आपण जाऊया थेट नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप आणि विदर्भा संदर्भातला आकस, अशा स्वरूपाची भूमिका मध्यंतरी मांडण्यात आली. उसाला जे मिळतं ते इतर पिकांना मिळत नाही अशी भूमिका मांडण्यात आली, तर त्याचबरोबर शरद पवार यांनी इतके वर्ष काय केलं अशा स्वरूपाचा प्रश्न देखील नाना पटोले यांनी उभा केला. या तिन्ही गोष्टींची उत्तर आपल्याकडून. असं आहे की डॉक्टर साहेब, ही कर्जमाफीची योजना नुसता महाराष्ट्रपोटी नव्हती. ही कर्जमाफीची योजना देशभरासाठी घेण्यात आली आणि ते अटी व शर्ती लागू करून देशभरातले शेतकऱ्यांनी जे कर्ज घेतले होते आणि एक मर्यादा ठेवून त्या शेतकऱ्यांचे कर्जमाफी झाले. आणि या विदर्भाला अन्याय करण्यासाठी निर्णय झाला, पश्चिम महाराष्ट्राला फायदा करण्यासाठी झाला, हे बोलणं कुठेतरी राजकीय उद्देशाने लोक बोलत आहेत आणि बोलल्याशिवाय यांना कोणी ऐकणार पण नाही.
दुसरं असं आहे की आता हे जे जांगिया साहेबांनी सांगितलं की कापूस एका अधिकार योजना बंद केल्यानंतर आत्महत्या सुरू झाली. या राज्यामध्ये देशामध्ये आत्महत्याची सुरुवात 1996 सालापासून सुरू झालेली. महाराष्ट्र असतील, कर्नाटक असतील, आंध्र असतील, गुजरात असतील, 1996 सालापासून आत्महत्या देशात सुरू झाली. आणि आपल्या एका अधिकार हा कापूस खरेदीचा जो निर्णय होता तो 2003 साली झाला आहे आणि त्या अगोदरच आत्महत्या सुरू होती. पण जेव्हा हा बंद झाला एका अधिकार कापूस खरेदी योजना, तेव्हा केंद्राकडून योजना सुरू करण्यात आली. आणि केंद्राकडून हे खरेदी सुरू असताना केंद्राने आधारभूत किंमत ठरवण्याची सुरुवात केल्यानंतर ही योजना राज्याने बंद केली. ही कारणं आहे असं बोलणं मला वाटतं योग्य नाही. आता बोलताय की आपण सगळं ऊसासाठीच करताय. पवार साहेब या कृषी मंत्री असताना जेव्हा या देशामध्ये साखर इम्पोर्ट होत होती, तांदूळ इम्पोर्ट होत होते, या वाजपेयी साहेब असताना गहू इम्पोर्ट होत असता, 10 वर्ष कृषी मंत्री असताना भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांनी अपार मेहनत घेतली, उत्पादन भर टाकली आणि देशामध्ये गेलं 1 वर्षापूर्वी हा देश कुठेतरी गहू, तांदूळ, कापूस आणि साखर एक्सपोर्ट करणाऱ्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा देश होता. काही केलं नाही आणि शेतकऱ्यांनी मग कसं उत्पादन वाढवलं? काय केल्यामुळे हे सगळं घडलेलं आहे. आता राजकीय हेतूंनी बोलत राहायचं की साखरेसाठी जी तळमळता दाखवता इतर मालासाठी दाखवत नाही, हे योग नाही. साखर नुसता पश्चिम महाराष्ट्रामध्ये होते हे नाही. ऊस हा पीक पश्चिम महाराष्ट्राचं पीक असं नाही, उत्तर प्रदेशच्या बराचसा भाग, बिहारचा बराचसा भाग, तामिळनाडूतला बराचसा भाग, कर्नाटकचा बराचसा भाग, या ऊस आणि साखरेवर सगळं ठिकाणी चालते. देशातला प्रश्न आहे, नुसता 4 जिल्ह्याच्या प्रश्न. तुमचा मुद्दा मांडलेला आहे विजय जावंगियाना, काही मुद्दा मांडायचा विजय जावंगिया? भावनिक राजकारण करणं योग्य नाही विजय जावंगिया. आणि मला नवाब मलिक साहेबांचा मुद्दा मान्य आहे की ऊस काही महाराष्ट्राचा नाही, पश्चिम महाराष्ट्राचा आहे, पण लॉबी करता काम होतं आहे. मी इथे पुन्हा आठवण करू देतो मलिक साहेबांना, मी जे म्हणतो आहे की कापसावर आयात कर का नाही हो, कापूस निर्यातीला सबसिडी का नाही हो, 4000 या सगळ्याचा विचार किंमती मिळत नाही नवाब मलिक, त्याच्याकरता का होत नाही नवाब मलिक? हा प्रश्न अशा करता उपस्थित होतोय की या सगळ्याची खाती ही अनेक वर्ष आपल्या पक्षाकडे होती म्हणून हा प्रश्न आपल्याला येतो. डॉक्टर साहेब ऐका तुम्ही, दूध निर्यातीसाठी सबसिडी देण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतलाच होता. जेव्हा या देशामध्ये कापसाचे हमी भाव 4000 होते, जगात कापसाचे भाव 6000 साडेसहा हजार असताना, तेव्हा एक्सपोर्टची गरजच नव्हती. आज परिस्थिती बदललेली आहे. बदलत्या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हे सत्तेत नाही. बदलत्या परिस्थितीमध्ये मोदी साहेबांचं सरकार आहे. आमच्याकडे बोट दाखवत राहता. आमच्या काळामध्ये 6000 पेक्षा जास्त भाव शेतकरी आत्महत्या का करतात याची आपण मीमांसा करतोय. नाना पटोले बऱ्याच वेळ आपल्याला बोलायचे. नाना पटोले, मूळ मुद्दा आहे कर्जमाफीचा, त्याच्यावर आता यांच्या पक्षाची बाजू मांडायला हे म्हणजे काही पार्टीचा प्रचार करायला नाही निघालेत. एक महत्वाचा आहे कर्जमाफीचा, जो कर्जमाफी झाली जावंगिया साहेब ते 31 डिसेंबर 2007 पर्यंत झाली होती. आपल्या इकडचा शेतकरी 31 मार्चला थकीत होतो. 31 मार्च 2008 चे कर्ज थकीत झाले असते ज्यावेळेस कृषी मंत्री ते म्हणतात क्रेडिट घेतात की कर्जमाफीचे, ते डिसेंबर पर्यंत नाही मार्च पर्यंत केले असते तर या भागातल्या शेतकऱ्याला त्या कर्जमाफीचा फायदा झाला असता. जे लोक क्रॉनिक आहे, जे लोक कर्जच देत नव्हते, त्या लोकांसाठी त्याचा फायदा झाला. आपल्या इकडे सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून जे कर्ज घेतलं जाते त्याच्यामध्ये व्याज बसू नये म्हणून सेवा सहकारी संस्था बंद असलेलं कर्ज त्याला चालू करण्याची व्यवस्था केली जाते. शेतकरी तिथंच असतो बँकेत अडलेला. आणि ही गोष्ट तुम्हाला आम्हाला कोणाला नाकारता येणार नाही. आमची मागणी त्यावेळेस होती, याच नाना पटेलने त्यावेळेस विधानसभेत याच विषयावर राजीनामा दिला होता की 31 मार्चपर्यंत कर्जमाफीची मर्यादा वाढवली पाहिजे, त्यामुळे शेतकरी या कर्जाच्या बाहेर येईल. या गोष्टीचे बद्दलचं चर्चा आज आपल्याला शेतकऱ्याला कर्जमाफी झाली, कोणाचं झालं? मग एजीने जो ऑडिट पॅरा काढला तो कोणावर काढला? विदर्भाच्या शेतकऱ्यावर काढला. जे काही आता जो चौकशी झाली त्या चौकशीमध्ये सगळे पश्चिम महाराष्ट्र, मी कुठलाही राजकीय त्याच्यामध्ये आरोप करायची गरज नाही. हे जी काही माझं काही राजकीय लोक नाही. नाना पटोले, निश्चितपणे शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका असेल तर तिला प्रामाणिकपणे राजकीय भूमिका बाजूला ठेवून आम्ही सगळ्यांनी मांडली पाहिजे, तरच शेतकऱ्याला आम्ही आधार देऊ शकू.
मला मला क्षणभर नाना पटोले आपण क्षणभर राजकीय चर्चा बाजूला ठेवा. मी जातोय थेट सरला कडू कृषी मंत्री लाल गव्हाणला. नाना पटोले मी येतो तुमच्याकडे. आपण जातोय थेट सरला कडू यांच्याकडे. सरला कडू आपण ही सगळी चर्चा पाहताय, परंतु मूळ मुद्दा असा आहे की ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या शेतकऱ्याची आत्महत्या, आपल्या पतीची आत्महत्या आपण अत्यंत जवळून पाहिलेली आहे. काय कारण होतं आत्महत्येचं? आपल्या आजूबाजूला शेतकरी जो निराश दिसतोय, जो खचल्या दिसतोय, त्याची नेमकी कारणं काय असं आपल्याला वाटतं? सरला कडू. सरला जी बोला. कर्ज कर्जामुळे केले, पण कर्ज काही माफ झालंच नाही. आता या वर्षी पिके नाही होऊन राहिली. सोयाबीन पेरली, सोयाबीन मध्ये दाढी नाही. आता वावर वकरून काढायचाच टाईम आला नाही. हे झालं तर कर्ज जर नाही काढलं तर मला आत्महत्या मला करावं लागणार. मग तुम्हाला असं वाटतं की केवळ कर्ज माफी हाच विषय होता ज्याच्यामुळे आत्महत्या झाल्या? आपल्या याले भाव नाही. सरलाताई मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आत्महत्येचं कारण हे कर्ज माफी झाली नाही, हे होतं प्रचंड मोठ्या प्रमाणावर कर्ज होतं, त्यामुळे खचले पण आलं, त्याच्यामुळे आत्महत्या झाली? हो. कर्ज माफी झाली नाही किंवा कर्जमाफीचा जो फायदा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे होता तो फायदा त्यांना न मिळाल्यामुळे अशा प्रकारच्या आत्महत्या होत आहेत. परंतु आत्महत्येचं कारण नेमकं काही वेगळं असलं तरी देखील आत्महत्या थांबवायच्या कशा? आत्महत्येच कारण की या विषयावर आपण चर्चा करतोय आणि या भागातला प्रश्न आपण आपल्या पडद्यावर पाहू शकतो. आणि तो प्रश्न आहे, शेतकरी आत्महत्या का करतायत? शेतकरी आपण थेट जातोय कुमार सप्तर्षी यांच्याकडे. कुमार सप्तर्षी, आतापर्यंत काय करायला पाहिजे होतं? या 10 वर्षात काय झालं? पश्चिम महाराष्ट्राला झुकतं माप दिलं, कापसाला ती ट्रीटमेंट मिळाली नाही, हमी भावाच्या गोष्टी, अशा अनेक गोष्टी झाल्या. आता सरलाताई कडू यांनी स्पष्टपणे सांगितलं की कर्ज माफीचा फायदा मिळाला नाही किंवा कर्ज माफी झाली नाही, कर्जाच्या ओझ्याखाली खचलेला शेतकरी आत्महत्या करतो, हे जेवढं सत्य आहे तेवढीच नापिकीच्या व्यतिरिक्तची कारणं देखील सत्य आहेत. हे सगळं समोर येताना मागे काय झालं, यापेक्षा आता काय करायला पाहिजे हे आत्महत्या थांबवण्यासाठी, काय सांगाल आपण? एक असं आहे की एक तत्काळ करायची उपाययोजना असते आणि एक दीर्घकालीन उपाययोजना असते. तर याच्यामध्ये किती तुम्ही बारीक कारणं काढली तरी मुख्य कारण कर्जमाफी झालीच पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला निदान लोकांना असा दिलासा येतो की तुझ्या सुखदुःखात शासन आणि शासनाच्या पाठीमागे असलेले सर्व समाजातले वेगवेगळे घटक तुझ्या बरोबर आहेत. म्हणून कारण ज्यावेळेला भांडवलशाही येते तेव्हा शेतकऱ्यांचं भिकारीकरण केलंच जातं, जगभर झालेलं आहे. तर हे सरकार केवळ भांडवलदारांचं नाही, हे शेतकऱ्यांचं देखील आहे. म्हणून कर्जमाफी करणं हे तत्काळ उपाययोजना आहे. आता ते काय जलशिवार योजना वगैरे ती 5 वर्षानंतर होईल, तेव्हा हे सरकार असेल की नाही माहीत नाही. ते दीर्घकालीन उपाययोजना आहे. मागचे गोसीखुर्दपासून सगळे धरणं लवकर व्हायला पाहिजे होती हेही मान्य आहे. परंतु ज्या वेळेला भांडवलशाही येते त्यावेळेला इतके भाव वाढतात तर त्याच्याबरोबर मॅच होण्याकरता शेतकऱ्याच्या भावाचे निदान सरकारच्या हातात जे हमी भाव आहेत, मार्केटमध्ये नसेल तुमच्या हातात, पण हमी भाव नक्की वाढवायलाच पाहिजेत. आणि हे जे सारखं सांगितलं जातं कृषी मंत्री जे कोण आहेत की लोक प्रेम प्रकरणं करतात, दारू पितात, ती आहेत, पण ती या निराशेचाच एक भाग आहे. त्याच्यातल्या आत्महत्या हे मेन कारण नाही, हे डायव्हर्जन करणं आहे मूळ विषयापासून. आता या ताई आहेत तिथं बसलेल्या, त्या सांगतील ना, मुळामध्ये कर्जानी गांजलेलं असतं त्याचं मन. आणि मानसशास्त्रदृष्ट्या त्याला जर उपाय काही दिसला नाही तरच माणूस आपल्या जीवनाचा त्याग करतो. जीवनाचा त्याग करणं इतकं सोपं नाही आहे. आणि आता शरद पवार काय करतात हे या सरकारला जी परिस्थिती हाताळता येत नाही तेव्हा ते नुसते शेतकऱ्यांच्या सुखदुःखाबरोबर दौरा करून आयडेंटिफाय होत आहेत. ही सुद्धा एक राजकीय शक्ती असते. असं ते मागे काय बोलले आणि आज काय बोलले हे शेतकरी नाही बघणार. आज कर्ज द्या असं मराठवाड्यात या पद्धतीनं बोलले, आता ह्या पद्धतीनं बोल. आता मी देवेंद्र तो युटर नाही आहे. देवेंद्र फडणवीसवर असं बोलणं म्हणजे त्यांच्यावर विश्वास टाकणं आणि लोकांना सांगणं की मी एवढा विश्वास टाकून सुद्धा हे काही केलं नाही.
हा एक मोठ्या डावपेच तुम्ही तीन मुद्दे मांडलेले आहेत सत्याग्रहामध्ये सुद्धा. डॉक्टर कुमार सप्तर्षी, तुम्ही तीन मुद्दे मांडले. एक म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे, ती व्हायला पाहिजे, हमी भावातली वाढ हा मुद्दा, आणि तिसरा म्हणजे शेतकऱ्याची निराशा घालवणं अत्यंत महत्वाचं आहे. त्या निराशाच्या भावनेतूनच जीवनासारख्या अमूल्य गोष्टीचा तो नाश करायला होतो. आपण जाऊया विजय जवंगे यांच्याकडे. विजय जवंगे, आता काय करायला हवं असं वाटतं की ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या, पाऊस पडला तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पॅकेजेस दिली तरी आत्महत्या होत आहेत, कर्जमाफी दिली तरी आत्महत्या होत आहेत. आत्महत्या थांबवण्यासाठी शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म, अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय करायला हवं? नाही खतम नाही हुआ ना, लास्ट सेगमेंट चल रहा ना. विजय जावंगिया, विजय जावंगिया यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीये. आपण जाऊया नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, आता या सरकारने काय करायला हवं असं वाटतं आपल्याला, अल्पकालीन किंवा दीर्घकालीन आत्महत्या थांबवण्याकरता काय करायला हवं, त्याची कारण तर समोर येत आहेत. असं आहे की शेतकऱ्यांना निराशेतून बाहेर काढलं पाहिजे. नाकपिकीमुळे जे नुकसान आहे त्याची भरपाई दिली पाहिजे. जिथे त्यांना कर्जमाफीची गरज आहे कर्जमाफी दिली पाहिजे. शेतमालाला भाव दिलं पाहिजे. आपल्याला माहीत आहे की आपल्या राज्यामध्ये कायम दुष्काळी तालुके असताना त्या तालुक्यांमध्ये शेतकरी आत्महत्या करत नाही. त्यांना कुठेतरी जोडधंदा, म्हणजे पशुपालन आहे, दूध व्यवसाय आहे, त्याच्याकडे जोडधंदा दिला की त्याला एक आधार मिळते. त्याच्यातून पण त्याला कुठेतरी उत्पन्नाचं साधन वाढते आणि त्याच्यातून त्याला एक आधार मिळते. आणि जे आपल्या क्रॉप पॅटर्न आहे ते बदललं पाहिजे. वर्षोवर्ष जे पिकं घेत राहत आहे त्याच्याचकडे करणं हे योग्य नाही. जे कॅश क्रॉप आहे, इतर काही क्रॉप आहे, फलबाग आहे, इतर काही असतील, शेतकऱ्यांना हे उत्पादन घेता येते त्याकडे पण कुठेतरी क्रॉप पॅटर्निंग बदलल्यानंतर पण ही परिस्थिती बदलू शकते. तुमचा जो भर आहे केली तर मला वाटतं नवाब मलिक, तुमचा जो सगळा भर आहे तो आधुनिक शेतीचं तंत्रज्ञान आलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा शेतीचा पॅटर्न बदलला पाहिजे. विजय जवंगे यांच्याशी आपला संपर्क पुन्हा प्रस्थापित झाला. विजय जवंगे, काय सांगाल, अल्पकालीन आणि दीर्घकालीन काय योजना करायला हव्यात? शेतकरी कर्जमाफी देऊन आत्महत्या करतोय. मला वाटतं आत्ता आमच्या त्या ताई बोलत होत्या की नाही, त्यांनी फार महत्वाचा मुद्दा मांडला की यावर्षी सोयाबीनचं पीक बुडालेलं आहे. करेक्ट. सोयाबीनच्या शेंगांमध्ये दाणे सुद्धा नाहीत. सोयाबीनचं पीक करण्याकरता त्या शेतकऱ्यांनी 10,000, 12,000, 15,000 रुपये खर्च करून टाकलेले आहेत. आता पीक घरी येणार नाही म्हणजे ते 10-15,000 रुपये मातीत गेले ना. ती बाई म्हणते, ती ताई म्हणते आहे की मला सुद्धा आता आत्महत्येची वेळ आली आहे. आता या शेतकऱ्याचं कर्ज जर माफ नाही केलं तर त्याला पुन्हा कर्ज कसं मिळणार आणि त्यांनी शेती कशी करायची, जगायचं कसं? मला असं वाटतंय की एक चांगलं पीक विमा योजनेची गरज आहे, पण त्याच्याकरता सगळे सरकारं टाळाटाळ करतात आहेत. आम्ही सातत्याने मागणी करतो आहे की एक चांगलं पीक विमा योजना, ती गाव पातळीवरची योजना, आज आहे ब्लॉकवर 100 गावांमध्ये, ती गाव पातळीवर आणा, गावाचं उंबरठा उत्पन्न काढा. पावसावर आधारित पीक विमा योजना आहे ती सुद्धा ब्लॉकवर आहे. पाणी मोजण्याचं यंत्र तहसील कार्यालयात, तिथे पाऊस झाला माझ्या गावात नाही झाला तरी तुम्ही म्हणणार पाऊस झाला. तुम्ही ग्रामपंचायत स्तरावर पाणी मोजण्याची यंत्र युद्ध पातळीवर लावा ना. आणि ही पीक विमा योजना जी आहे, ती पीक विमा योजना फक्त पीक नुकसानीची भरपाई नाही तर त्या शेतकऱ्याला प्रति एकर कमीत कमी उत्पन्नाची गॅरंटी देईल अशी ती असली पाहिजे. ती झाल्याशिवाय, शेतकऱ्यांना उत्पन्नाची निश्चित हमी मिळाल्याशिवाय शेतकरी जगणार कसा आहे हो? आज शेतीमध्ये खर्च पीक घरी येण्याआधी करावा लागतो. पीक काय येईल, भाव काय मिळतील याची सगळी अनिश्चितता आहे. पुन्हा नवाब मलिकांना राग येईल, पण हे सगळेजण मान्य करतात की ऊसाचं पीक हे स्टर्डी क्रॉप आहे. जिथे जिथे पाणी गेलं तिथे तिथे ऊस गेला आणि दुसरी पिकं गेलीत. कोरडवाहू शेतकऱ्यांचं काय हो? मी सातत्याने हे म्हणतो आहे की आज कोरडवाहू शेतकऱ्यांकरता वेगळा विचार करण्याची गरज आहे. विदर्भातला 85% शेतकरी हा कोरडवाहू आहे, एका पिकावर आहे. विदर्भात निश्चित पाऊस पडतो 40 इंच, म्हणून विदर्भात सिंचनाच्या सोयी नाहीत. या सगळ्याला बदल करावा लागेल. दीर्घकालीन उपाय योजनेकरता सिंचनाची सोय, दीर्घकालीन उपायाकरता शेतीमालाचे भाव, पण तात्विक तात्कालिक उपायाकरता शेतकऱ्याचं कर्ज माफ करणं
आणि शेतकऱ्याला विदर्भात ज्वारी पेरणी करता रोजगार हमी योजनेतनं पेरणीपासून कापणीपर्यंतचा कामाचा समावेश करणं जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना मान्य आहे त्यांनी आउट ऑफ वे जाऊन या गोष्टी करणं अत्यंत गरजेचं आहे. आपण नाना पटोलेंना विचारूया. झाली नाना पटोले नाना पटोले मागच्या सरकारनं काय केलं काय केलं नाही याची चर्चा आपण केली. आता या सरकारनं जे सरकार तुमचं आहे जे सरकार केंद्रातही तुमचं आहे आणि राज्यातही तुमचं आहे तुम्ही हे सगळं करणार का? सिंचनाची सोय त्याची अनिश्चितता दूर करणं उत्पन्नाची हमी देणं पीक विमा योजना आणि त्याचबरोबर कर्जाची तात्काळ कर्जाची सोय काय सांगाल नाना पटोले? एक मताशी मी सहमत आहो की पीक विमा योजना जी आहे ती गाव पातळीवरच नाही तर मी त्याच्या पलीकडे जाऊन सांगेल की ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या शेतकऱ्याला पीक विम्याचा फायदा मिळाला पाहिजे ही भूमिका मी लोकसभेत पण मांडलेली आहे. एक आपल्याला आमच्या विदर्भात पाऊस कमी पडतो असं नाही. विदर्भात पाऊस चांगला पडतो पण आमचं पाणी सगळं नदीला वाहून समुद्राला जात आहे. आखरी आमच्या परवा आपण पाहिलं की आंध्र प्रदेशमध्ये कृष्णा आणि गोदावरीला जोडण्याचा प्रयोग झाला जवळजवळ 250 किलोमीटर त्यांनी या दोन्ही नदीला जोडलं. आमच्या विदर्भामध्ये मोठ्या नद्या आहेत वैनगंगा आहे वर्धा आहे खूप नद्या आहेत पण या नद्यांना आपण त्या पद्धतीनं जोडण्याचा एक प्रयत्न केला तर मी तुम्हाला सांगतो की विदर्भात पाण्याचा स्रोत आपण निर्माण करू शकतो. मागच्या सरकारने काय केलं ते सगळ्या देशालाच माहिती आहे. आपल्या राज्याला तर माहिती आहे देशाला माहिती आहे पण मी तिकडे जाणार नाही. पण निश्चितपणे शेतकऱ्याचं आज परिस्थिती अशी आहे की एखादा श्रीमंत माणूस असेल आणि त्यांनी बाहेर पैसे ठेवले तर तो झोपणार नाही. माझा शेतकरी शेतामध्ये सगळं विचवून येतो तरी तो आरामात झोपतो त्याला त्याची काळजी नाही. त्याला काळजी असते त्याला माझ्या शेतातलं पीक कसं निघेल. पण आज हे नवीन क्रॉप आणा नवीन क्रॉप पद्धती आणा बोलायला सोपं आहे पण जे धान्य पिकते आहे त्याचं मार्केटिंगची व्यवस्था या राज्यामध्ये नाही. मी या धान उत्पादक शेतकऱ्याचा त्या भागात नाना पटोले आता राज्य तुमचं आहे सरकार पण घेतलं नाना पटोले माझ्या शेतकऱ्याला लुटते कापसाची नाना पटोले आता राज्य तुमचं आहे हे मी काय करणार ते सांगा काय व्हायला पाहिजे ते नाही काय करणार ते सांगा तेच अहो ते सांगत ते आम्ही तेच सांगत आहो. माझा मुद्दा तोच आहे. मी काही नवा मल्लिका सारखा महर्षी सारखा नाही बोलणार मी की जे आपल्याला कोणाची बाजू मी शेतकऱ्याची बाजू घेणार आणि त्यासाठी आम्ही सरकारला केंद्र सरकार आणि राज्य सरकारला पण सांगितलं की तुम्हाला मार्केटिंगची व्यवस्था आपल्याला निर्माण करावी लागणार आहे. त्या पद्धतीनं शेतकऱ्याच्या घामाला दाम जे आम्ही मी लोकसभेतही सांगितलं की स्वामीनाथन समितीची शिफारस केंद्र सरकारने मान्य केली पाहिजे हे ठमकेपण आहे. नाना पटोले कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. कार्यक्रमाची वेळ संपत आली म्हणून कार्यक्रमाचा शेवट करताना मी जातोय सरला कडू यांच्याकडे. सरला कडू आपण मोठे मोठे राजकारणी पत्रकार विचारवंत कृषी तज्ज्ञ या सगळ्यांना ऐकलं. आपण स्वतः या दुष्काळामुळे आत्महत्येमुळे ग्रस्त आहात. आपल्या घरातली एक व्यक्ती गेलेली आहे. आपलं स्वतःचं पीक आत्ता आपल्या डोळ्यासमोर आपल्या हातातनं जात आहे की काय अशी भीती आहे. आज रात्री खायचं काय उद्या सकाळी खायचं काय असा प्रश्न आपल्यासमोर आहे. आपण काय सांगाल की या सरकारनं आत्ता या क्षणाला यापुढे आत्महत्या होऊ नयेत म्हणून काय करावं सरला कळू. आता तसं टाईम आहे का इतका टाईम आहे का 4 वर्ष झाले डिमांड भराले मोटर नाही लाईन बसली नाही फिटिंग झाली नाही. आता इतकी सोय नाही परिस्थिती नाही का घरची लाईन सुद्धा काटून नेली आहे. इतका टाईम का उपास पडायचे टाईम आले आहे. आता काय करावं हे कर्जच माफ आता समजा 50,000-60,000 रुपये कर्ज काढलं वावरासाठी ते काय ना खंडू हे विचार करत आहो मी. सावकार तर पैसा वाड्या मारते तरी न जगाव हे काही अंदाज लागतच नाही. प्रेक्षक आपण पाहताय की एकीकडे पडणारा पाऊस तुम्हाला दिसतो दुथरीवरून वाहणाऱ्या आमचे तुलसी आणि विहार लेक तुम्हाला दिसतात परंतु ग्राउंड रियालिटी काय असते ही तुम्हाला आत्ता सरला कडू यांच्या विधानातून आली. एकीकडे कर्जमाफी होते परंतु शेतकऱ्याच्या हातात ते कर्ज पडतं असं नाही उत्पन्नाची हमी नाही
पावसाचा भरोसा नाही अशा अवस्थेमध्ये या शेतकऱ्यांनी जगायचं तरी कसं? या कार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानतानाच या प्रश्नावर केवळ आम्ही चर्चा करत नाही तर आम्ही अशा अनेक शेतकऱ्यांच्या मागे ठामपणे उभे राहत असतो. ते कसे यावर याचा शेवट करूया. कुठे जाऊ नका, पाहत रहा जी 24 तास. दुष्काळाच्या दुष्टचक्रात होरपळला शेतकरी, कर्जाच्या ओझ्याखाली दबला शेतकरी, चला अन्नदात्याला जगूया, दुष्काळग्रस्त कुटुंबाला दत्तक घेऊया. मदतीसाठी आमचा पत्ता जी 24 तास, बी विंग, 4th floor, मधु इंडस्ट्रियल इस्टेट, पांडुरंग बुटकर मार्ग, वरळी, मुंबई 13. दूरध्वनी क्रमांक 0222482278211. दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी झी मीडियाचा अभिनव उपक्रम, दुष्काळावर मात, कुटुंबांना साथ. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.